आकाशवाणी मुंबईनो वाईट शालेय कारकिर्दीचं हे समर्थन नाही पण ती जेमतेम असूनही विख्यात झालेली माणसं कमी नाहीत तूर्त डझनभरच पाहूया आयन्स्टीन एंडरसन डिझने एड्स अगाथा क्रिस्टी मार्क ट्वेन ज्युलियस सीझर विन्स्टन चर्चिल चार्ल्स डार्विन जॉर्ज वॉशिंग्टन थॉमस एडिसन आणि लास्ट बट नॉट द लिस्ट मी आहा आणखी आहेत पण आमच्या मार्क लिस्ट आहा थॉमस अल्वा एडिसनवर माझं फार प्रेम का शेवटी सांगेन आम्ही समकालीन असतो आणि शेवटून पहिल्याला म्हणजे थर्ड क्लास फर्स्ट क्लास स्कॉलरशिप असते ना तरी माझा नंबर लागला नसता माझी ग्रँड टोटल दोन होती ही शिष्यवृत्ती एडिसनला मिळती लहानगा थॉमस गुणपत्रिका घेऊन आला असता घरी काय नाटक घडलं असेल याची कल्पना करायची पुढले आवाज ऐकाल ते थॉमसच्या वडिलांचे आणि आईचे असतील काय लागला निकाल हम्म कळलं चुप राहुणी खूप सांगता येत आता सांगा कोणत्या क्लासात नापास झाला म्हणजे नापास म्हणजे तेहतीस टक्के मार्क्स नसणार वीस ते तीस टक्के गुण म्हणजे तुमचं गुणीबार फर्स्ट क्लासात नापास दहा ते वीस टक्के टोटल म्हणजे याचा अर्थ दुसऱ्या श्रेणीत फेल एक ते दहा प्रतिशत बेरीज म्हणजे महाराज रॉयल क्लासात अनुत्तीर्ण बोला बोला थॉमस कोणत सिंहासन अरे बोल ना काय केलं त्यानं दिवे लावले दिवे म्हणजे कोरे पेपर दिले शून्य मार्क ओ बघा आता दिवेच लाव म्युन्सिपाल्टीचे शहर भर मिलान पार्क या त्याच्या गावीच नव्हे तर थॉमसनं जगभर दिवे लावले इलेक्ट्रिक बल्बचा शोध त्याचा पेपर कोरे दिले याचं कारण यांत्रिकपणे उत्तर लिहिण्यात वेळ घालवण्यापेक्षा एडिसन यंत्राचा विचार प्रकाशच नाही आवाजही त्यानं आणि स्वरांच्या उजळी जगभर उधळल्या एडिसनच आवाजावर अतूट प्रेम असलं पाहिजे अभिजात संगीताची राजे रजवाडे आणि श्रीमंत उमरावांची मिराजदारी एडिसननं नष्ट केली चित्रांप्रमाणे संगीत संगीतरचनांचेही अल्बम करून एडिसननं संगीत संस्कृतीचं जतन केलं श्रोत्यांनो गाणं वाद्य संगीत जलशांनाच नाही बोलण्यातल्या खोब्या आणि मिठ्ठा शिलाही उदाहरणार्थ तो बहनों और भाई किंवा मेरा आप सभी को नमस्कार किंवा शुअर पक्का तो लगा देत आला आणि तुमच्या परवानगीनं लास्ट बट नॉट लिस्ट श्रोत्यांनो या साधेला एका अर्थी एडिसनच अस्तित्व दिलं शून्य मार्किय एडिसनने हजाराहून जास्त पेटंट्स मिळवलेत ग्रामोफोन इलेक्ट्रिक बल्ब इन्कंडेन्संट लॅम्प्स स्टीम इलेक्ट्रिक पॉवर प्लांट्स आदींच्या निर्माणाशिवाय टेलिग्राफ टेलिफोन सदृश इतर संशोधकांच्या आविष्कारातील त्रुटीही त्यानं दूर केल्यात एडिसनला प्रयोगांचा छंद लहानपणापासूनच होता या पोटी संकट निर्माण होत पुढील आवाज लहान एडिसन त्याचा मित्र त्याचे वडील आणि प्रयोगात साहित्य म्हणून आलेला त्याच्या अंकल यांचे असतील ही पावडर बाग केलवी पाण्यात टाकताच कसा गॅस आणि प्रचंड वायू निर्माण होतो पहा गॅस का वर जातो ठाऊक आहे ना सिंपल हवेहून हलका म्हणून माय गॉड केवढा गुब्बारा फुग्यात भरला तर फुगे जातील आकाशात नाही ते नवीन नाही सेव्हन एटी थ्री मध्ये हॉट एअर जीन ई रोजियर फ्रेंच माणूस उडाला तुला आवडेल शंभर एक वर्षांनी तुझं असं नाव घेतलेलं पोटात भरला तर तूही उंच उडायचंय केल्विन प्रथम कुणाला पाहायचंय वर जाताना लुक मार्क अंकल त्यांना ट्राय कर ना मी काय गाडी पैलवान ते गब्दूल आहेत मस्त स्वभावही छान आहे त्यांचा सा, हसत असतात सारखे मला आवडतात ते खूप ते होतील तयार बोलव ना त्यांना ओके आय टू रिस्पेक्ट हिम शोधाला त्यांचं नाव देऊ मार्केबल फ्लाईट मार्क अंकल गुड मॉर्निंग या गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हाव आर यू थॉमस फाईन थँक यू गड किती उन्हात अंकल ही काय फिरायची वेळ आहे <laughs> छत्री झाडायला विचार चाललो <laughs> रिपेरला दिले ना <laughs> अच्छा सरबत घेऊन जा ना थोडस हा व्हेरी गुड व्हेरी गुड अरे पाणी मागणार होतो आता तू सरबत देतोय दे दे देव छप्पर फाडून देतो ना ते दे। <laughs> अरे हे काय हे काय रे कसला वास आणि सरबत फार फेसाळ आहे रे अहो अंकल नवा फॉर्म्युला फाऊंटन सोडा आवडला तर आणखी घ्या प्या टेस्ट टेस्ट तशी खास नाही रे अगदीच मेहमी हा हा पिऊन पहा स्ट्रॉंग आहे हे आणखीनच खराब अरे काय होते चक्कर डोंट वरी डोंट अंकल तुम्ही तुम्ही आता वर जाल अंकल तुम्ही वर जाल नाही नो 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 नाही 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 नो इतक्यात नाही इतक्यात नाही आय 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 वांट टू लिव आय वांट टू लिव ओ वर म्हणजे स्वर्गात नाही छतापर्यंत नाही नाही नो 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 छप्पर फडून वर जाईन वाटतंय मला टेबलावर झोपा गॅस गेला की याल खाली आपोआप इथंच पडाल ग्रॅव्हिटेशनल फोर्स न पडेन डोंट वरी आम्ही आहोत इथं पडा न थिअरी समजा अंकल वर जायचं नाही अजरामर व्हायच्या मार्गावर आहात तुम्ही दगड लाकूड असे घन आणि दूध टाकासारखे द्रव पदार्थ कपा केटलीत ठेवता येतात पण वायू वेगळा काका <coughs> <coughs> <मेलों। coughs> वायू चंचल, त्याला बंद ठेवावं लागतं हिअर युअर स्टमक इज अ कंटेनर अरे अरे मेलो मेलो अरे माझी छत्री अहो स्वतः पूड खाऊन मी खात्री केली काका मगच मी तुम्हाला लिक्विड दिलं प्रयोग झाला की पेटंट मिळेल अर्धे पैसे तुम्हाला आय रिस्पेक्ट यू अंकल या शोधाचं नावही तुमच्याहूनच असेल पेपरा नाव तर उद्याच येईल घ्या एक ग्लास आणखी प्लीज नाही 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 आय डोंट मी मी चाललो वेट वेट यू ब्रेव अंकल केलविन केलविन लोक पोट चाललंय फुगत मी मी गेलो हलका हलका होत चाललोय गेलो माझे त्या, त्या पलीकडच्या दुकानात आहे प्लीज काय गडबड आहे गरबड मॅटर अरे युअर सन किल मी सन किल मी मला काहीतरी पाजलंय तुम्ही बोलता आहात म्हणजे पोट आहे धड की बस झाले काही कळत नाही शाबूत आहे डोंट वरी मार मी डॉक्टर आणतो की तुम्ही चलता डॉक्टर कडे चाल ना अरे चाल ना बंद प्रवासात खांद्यावरून देन देन आफ्टर आफ्टर फ्लाइंग उडण पिसासारखं सारखं उडण इस इज टू मच थॉमस आजपासून तुला फुटकी कवडी सुद्धा मिळणार नाही सेंड देखील असलं काही करायला हो रागाव नका रागाव नका इज अ गुड बॉय ही इज गुड बॉय पावडर त्यानं खाऊन पाहिली मग मला दिली हो पण पण डॉक्टरला बोलवा आणि आणि मी मी मे, मेलो ना तर माझी माझी छत्री अंकलना काही झालं नाही पण थॉमसचे पैसे बंद झाले तो हिम्मत हिम्मत हरला ना त्यानं प्रयोग सोडले एडिसन वर्तमानपत्र विकू लागला कल्पकतेनं चला डेट्रॉइट स्टेशनवर जाऊया ताजा अखबार ताजी खबर ताजा अखबार ताजी खबर हजारो मरे सैकड़ो बेघर पेपर विकणाऱ्यांचे असे आवाज आज नवलाची गोष्ट नाही पण छापील शीर्षकांना आवाज देण्याची प्रथा एडिसननं सुरू केली आवाजावर थॉमसचा अतिविश्वास खप वाढला डेट्रॉइड शहर पण वृत्तपत्र लहान गावीही पोहोचली पाहिजेत हा थॉमसचा ध्यास स्टेशनवरल्या तारबाबूला अंक त्यानं फुकट दिला टेलिग्राफर खुश म्हणाला का थँक्यू <laughs> पण एक मेहरबानी करा काय मी हे काम करीन तोपर्यंत रोज तुम्हाला अंक माझ्याकडून फुकट पुढल्या स्टेशनशी तुम्ही बोलता हो। त्यांना एवढाच संदेश द्यायचा काय उदाहरणार्थ आज हजारो मरे सॅकडो बेघर पेपर पोचतोय हे तिथल्या बाबून फळ्यावर लिहायचं त्यांना ही पेपर फ्री हाँ, हाँ, फ्री फुकट हे शब्द जादू करतात थॉमसने याचा फायदा घेतला दोन प्रवासात थॉमस वाचायचा यंग सायंटिस्ट सारखी वैज्ञानिक आणि प्रयोगाधारित पुस्तक स्टेशन आलं की परत विक्री ठार सिव्हिल वॉर पंधरा ठार सिव्हिल वॉर पैसे जमू लागले प्रयोग झडू लागले मिलन पार्कच्या आवारात एडिसनची प्रयोगशाळा उभी राहिली साल अठराशे एकोणसत्तर थॉमस बावीस वर्षांचे झाले आणि त्यांचं पहिलं मशीन जन्मलं वोटिंग मशीन पेटंटही मिळालं पण निर्णय घेणारा प्रमुख सिनेटर म्हणाला रिझल्ट <laughs> लगेच मिळतील खरं पण राजकारण्याच्या दृष्टीनं हीच वाढ्यायची गोष्ट आहे जटलमन सिम्पल सर हा हिरवा स्विच होचा आणि लाल बटन नोचा अच्छा आपल्या मतानुसार बटन दाबायचं बरं आपापले वोटिंग पॅड घ्या मांडीवर प्रस्ताव मी ठेवतो हो अच्छा ही वोटिंग मशीन्स घ्यायची का नाही तुमचा वेळ सुरू होतो आता घेऊ <laughs> नयेत दहा मत आणि घ्या बाजूनं एक प्रस्ताव ना मंजूर <laughs> वोटिंग मशीन न तिच्याच विरुद्ध निकाल दिला थॉमस निराश नाही झाला असं कसं म्हणावं खोट यंत्रात नव्हती राजकारणात होती एडिसनच्या दृष्टीनं जी विशेष बाब तीच राजकारणी लोकांची अडचण होती निकाल असे तडकाफडकी लागले तर पेट्यांची चोरी हेराफेरीला टाळा लागला असता विकल्या जातील त्यांचाच आविष्कार करायचा ही गोष्ट थॉमस या अनुभवातून शिकले आणि मंथनातून दुसरं यंत्र जन्मलं स्टॉक टिकर मशीन हे शेअर मार्केटसाठी होतं टेलिग्राफ मशीनच हे वेगळं अंग बाजारातील ब्रोकर्सना बाजारा चढ उतार विनाविलंब कळत या यंत्राची खात्री होती पुढील आवाज एडिसन आणि त्याची पत्नी मेरी हिचे स्टॉक टिकर नक्की विकलं जाणार हजाराची वस्तू शंभरात काय कुणीही घेईलच मग मा किती मागू या जगाच्या व्यवहाराच्या पाळीवर आहात तुम्ही दचकणार नसाल तर सांगते दोन हजार डॉलर्स मागा काय म्हटलं ना तुम्हाला नाही पटायचं खर तर मी अडीच हजार म्हणा आणि दोन हजारावर उतरा असंच म्हणणार होते हा कून देतील मला मग करा आपल्या मनाच नाहीतरी एरवी पण तुम्ही तुमच्यातच मजगुल असता कधी नाटक नाही की कधी बर पंधराशे डॉलर्स मागून मी तीनशेवर वर उतरणार होतो आता सहाशे वर सौदा पक्का करीन काहीही करा मला नका विचारू दुसऱ्या दिवशी एडिसन गोल्डन स्टॉक टेलिग्राफ कंपनीचे अध्यक्ष मार्शल लेफ्टसना भेटायला गेले यंत्राच्या खोब्या समजावल्या प्रात्यक्षिक दाखवलं प्रभावित झाले पण ते पक्के बिझनेसमन इंटरेस्ट दिसून न देता त्यांनी सहज विचारावं तसं विचारलं hmm. uh, समजा आम्ही घेतलं पेट hmm? hmm. तर uh, तर तुमची काय अपेक्षा मीन म्हणजे मशीनची वैशिष्ट्य पाहता बोला बोला हाऊ मच म्हणजे तुम्हाला किती हवे कट इट शॉर ना म्हणजे टू तुम्ही फ्रँक माझे मलाच हे पैसे जास्त वाटतात एनिवे तुम्हीच सांगा तुम्ही किती द्याल ओके ओके मी एक रक्कम सांगतो त्याहून एक सेंटही जास्त हवा असेल तर थँक्यू यू दुसरीकडे ट्राय करा नाऊट फॉर्टी थाउजंड डॉलर्स चाळीस हजार येस डॉलर्स येस ठीक आहे ठीक आहे मंजूर ओके चाळीस हजार डॉलर्स म्हणजे आजचे सुमारे अठरा लाख रुपये एडिसन अठराशेवरच संतुष्ट होणार होते पेटंटची किंमत ते करायला लागलेल्या वेळेवर आणि खर्चावर नसून ते घेणाऱ्याला किती फायदा होईल यावर नक्की ठरवणं ही गोष्ट एडिसन लेफर्टकडून शिकले पैसे बँकेच्या व्यवहारात एडिसन आणीच लेफर्टनं त्यांना हुशार केलं आता वळूया त्यांच्या विख्यात शोधाकडे ग्रामोफोन फोनोच्या कल्पनेचं बीज पंधराव्या वर्षी एडिसनच्या डोक्यात तो टेलिग्राफर असताना पडलं ती कथा अशी स्टेशन मास्तर मॅकॅनझिनचं मूल ट्रॅकवर खेळत होतं एडिसन वर्तमानपत्र विकून स्टेशनकडे परतत होता मॅकॅन्झिनचा मुलगा खेळात मग्न आणि वेगवान गाडी येऊन ठेपली लोक दंग उभे पण थॉमस धावला वाटलं दोघही गेले पण एडिसननं शर्थ केली मुलाला उचलून तो पल्याड उडाला जो तो थॉमसचे पाठ थोपटू लागला एडिसनची इच्छा नव्हती पण एक पोर्टर जबरदस्तीने त्याला स्टेशन मास्टर मेकन्झीकडे घेऊन गेला पुढील आवाज पोर्टर आणि थॉमसचे साहेब आज टॉम गेला असता सेवन डाउन खाली अहो यांचे आभार माना मॅडम कुठं होती हम्म कसा गेला ट्रॅकवर हजारदा सांगितलं साहेब मॅडमशी मग निपटा हे येतच नव्हते हो जबरदस्तीने आणलं एडिसन थॉमस अल्वा एडिसन पण तुम्ही काळजी घ्यायला हवी मच इट वॉज इन्स्टिंक्टिव्ह रूटीन म्हणजे रिफ्लेक्स हो आपोआप घडलं सगळं न घडतं तत्काळ तर मीही पाहतच राहिलो असतो काही असो माझा मुलगा वाचला तो तुमच्यामुळं ही ही वस्तुस्थिती आहे टोकन ऑफ ग्रॅटिट्यूड म्हणून प्लीज ॲक्सेप्ट नो नो पैशाची मला गरज नाही असं नाही पण याचे पैसे नको थँक्यू यू आर ग्रेट माय बॉय दुसऱ्या काही मार्गानं कॅनआ आय थँक्यू मला बरं वाटेल पूर्ण अशक्य पण पन... मला टेलिग्राफी शिकवा हो येस टेलिग्राफ ऑपरेटरची जागा सुद्धा मिळवून देईल अरे पण पन, पण काही हे काहीच मागितलं नाही पण माझ्या दृष्टीनं हे खूप होईल जगाच्या दृष्टीनंही हे खूप झालं फोनूचं बीज थॉमसच्या मनात तो टेलिग्राफर असल्यामुळेच पडलं तो टेलिग्राफ ऑफिसातच झोपायचा जागायचा वाचायचा प्रयोग आणि कामही करायचा एका रात्री संदेशांची भेंडोळी येत होती आणि थकलेल्या एडिसनचा डोळा लागला सरप्राईज चेक म्हणून नेमकी त्याच रात्री जनरल मॅनेजर आले यू थॉमस गुड गुड मॉर्निंग सर बाहेर अंधार आहे रात्र पहाटेचे तीन वाजलेत सर न्यू डे हॅज बिगन यु आर ऑन नाईट ड्युटी मेसेंजर थो दो हेत आहेत पावसासारखे अँड यू आर स्लीपिंग सर झोपलो होतो खरं सर पण सगळे मेसेजेस रेकॉर्ड होत आहेत या पट्टीवर रिअली हो सिंपल तारा यंत्राच्या पट्टीला ही सुई जोडली आहे सी संदेशानुरूप ती नाचते खाली वर कागदाच्या सरकत्या पट्टीवर आणि छिद्र होत आहेत पट्टीवर अकॉर्डिंगली त्यानुसार ही छिद्रांची भाषा मी वाचू शकतो सर उदाहरणार्थ हा संदेश आहे अभिनंदनाचा कुणी पास झालेला दिसतो तूही पास झालस कॉंग्रॅच्युलेशन रिअली न्यू डे हॅज बिगन आर ग्रेट ग्रेट मी ऐकून आहे तुझ्याबद्दल पण आज माझा पारा की नाही मर्क्युरी इज सिल्वर कलर्ड सर इट हॅज मेनी प्रॉपर्टीज इट एक्सपांड्स अँड कॉन्ट्रॅक्ट इवनली वेन हिटेड ऑर कूल्ड यू आर चार लेखक बिखक पण की काय हा खसखस आवाज कशाचा पट्टी सरकण्याचा तर नक्कीच नाही येस सर तशी दिसत असली तरी कागदाची पट्टी प्लेन स्मूथ नाही उंच सखल आहे या उंच सखलपणात स्वर दडले असावेत आणि सुई सुई होऊन त्यांना जन्म देते वा वा ग्रामोफोनचं बीज असं पडलं विजार्ड ऑफ मेनलो पार्क म्हणून थॉमसची ख्याती झाली अठराशे अठ्याहत्तर साली त्यानं इलेक्ट्रिक लाईटवर काम केलं फिलॅमेंट शब्द प्रचारात आला अठराशे एक्क्याऐंशी साली एडिसन आणि त्याचे सहकारी न्यूयॉर्कला आले पण फोनोग्राफ त्यापूर्वीची अठराशे सत्याहत्तर अठ्ठ्याहत्तर सालची गोष्ट एडिसनची प्रयोगशाळा तेव्हा खूप अशी अध्यायावत नव्हती लेथ वेल्डिंग सोल्डरिंग डाय आदी मशीन्स कुलंड्स वेगवेगळे गेजेसचे पत्रे सिलेंडर्स बॅटऱ्या केमिकल्स ड्रॉइंग बोर्ड्स आणि ड्रॉइंग इन्स्ट्रुमेंट्स वगैरे होते आणि तो आणि त्याचे सहकारी तहान भूक विसरून ग्रामोफोनच्या शोधात हरवले होते हरी तोच तोच आवाज पुन्हा उमटवणार मशीन आलं हाती लुक ॲट द ड्रॉइंग हे सिलेंडर या गेजमध्ये अगदी परफेक्ट बसलं पाहिजे हे बरोबर नाही म्हणून वॉबलिंग आहे डगमग म्हणून आवाज फाटेल पसरेल बेसूर होईल भूत अस्तित्वात नाहीत पण इम्पर्फेक्ट सिलेंडरवर माणसाऐवजी भूत बोलतंय वाटेल आय नो आय नो आपल्याजवळ सुसज्ज वर्कशॉप नाही बट आय ऑल्सो नो हॅरी माझ्याजवळ हॅरी तुमच्यासारखा हरहुन्नरी टेक्निशियन आहे एडिसन मोठा मोटिवेटर उत्साहवर्धक गुणांची कदर करणारा होता एडिसनच्या विश्वासू सहकार्यानं शिकस्त केली आणि टेस्टचा दिवस उगवला पहिला आवाज रेकॉर्ड झाला एडिसन यांचाच स्वरमुद्रण व्हायचं सिलेंडर हातानं फिरवत थॉमस म्हणू लागले मेरी हॅड अ लिटिल लॅम्प इट्स फेस वॉज व्हाइट अ स्नो वेअर एव्हर मेरी गो द लॅम्प वॉज शोर टू गो रेकॉर्ड झाल्यावर सिलेंडर उलट फिरवण्यात आलं आणि सगळ्यांचे कान उत्सुकतेनं ताणले गेले साऊंड बॉक्सची सुई सिलेंडरवर ठेवण्यात आली आणि सिलेंडर फिरवलं जाऊ लागलं आवाज एडिसनला वाटला त्याहूनही भयानक आला मॅरी हॅड कट कट स्टॉप स्टॉप थांबा सिलेंडर तर तुझी चूक नाही हॅरी सिलेंडर परफेक्ट आहे फरक रेकॉर्डिंग आणि प्लेच्या गतीत आहे लेट्स डू धिस स्पीड कंट्रोलसाठी लेट्स यूज स्प्रिंग अँड गव्हर्नर आणि त्रुटी दूर झाली स्वर आले जुळून मॅरी हॅड अ लिटल लॅम्प इट्स फेस वॉज व्हाइट स्नो वेअर एव्हर मॅरी गो द लॅम्प वॉज शुअर टू गो परफेक्ट तंत प्रयोगशाळा आनंद आणि टाळ्यांनी दुमदुमली मिठाई वाटली गे गेली एका अर्थी एक अदृश्य गोष्ट दृश्य केली होती जल्लोष झाला जगाची जगण्याची दिशा बदलणार यंत्र अस्तित्वात आलं होत चित्रकारांची चित्र चिरकाल राहतात लेखकांच्या कलाकृती शतकानुशतके टिकतात पण आवाज विरून जात एडिसनच्या या यंत्राचा उपयोग आवाज जतनासाठी डिक्टेशन घेण्यासाठी चित्रपटांचा बोलपट करण्यासाठी मुलाखतींच्या मसुद्यांसाठी लोकसंगीत आणि नवसंगीताचा इतिहास रचण्यासाठी सामान्यांना मोठमोठे कलावंत आणि कलावंतांना अफाड जनता खुली करून देण्यासाठी आणि धमक्या आणि मागण्यांचे संदेश पाठवण्यासाठीही होणार होता रस्त्याचा वापर जनता करते तसेच चोर डाकू तस्करही करतात हे सत्य आहेच असो एडिसनबद्दल अनेक आख्यायिका आहेत पंधराव्या वर्षापासून त्याची श्रवण शक्ती झिजत होती पुढे कानात ओरडून सांगितल्याशिवाय त्याला ऐकू येईना हे खरं आहे या पोटी उगम पावलेली एक कथा अशी बोलणारं यंत्र तयार झालं तेव्हा मध्यरात्र होती वर्कशॉप मध्ये कुणीही नव्हतं तेव्हा कल्पक थॉमसनं पहिला आवाज रेकॉर्ड केला तो त्याच्या कुत्र्याला बोलावण्याचा रिप्ले करताच थॉमसचा कुत्रा धावत आला आणि कौतुकानं मालकाचे पाय चाटू लागला यंत्राच्या यशाचा आणखी काय पुरावा हवा होता योगायोग म्हणा संयोग म्हणा तो असा की ग्रामोफोनच्या बहुंश प्लेटांवर फोटो झळकले ते धन्याचं बोलणं मनपूर्वक ऐकणाऱ्या कुत्र्याचेच एडिसननं खूप लोकांना रोजगार मिळवून दिले अनेकांना क्षेत्र मिळवून दिली आवाज हे नाक कान डोळे त्वचा उंची बांधा रंग ऐटीसारखाच व्यक्तिमत्वाचा भाग आहे हे, हे त्यानं सिद्ध केलं गायकवादकांप्रमाणेच निवेदक समालोचक सूत्रधार कम्पेरर उदयाला आले ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती